महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील नेरचा जो पेशंट होता करंजातील डॉक्टरच्या संपर्कात आला होता, त्यांनी तिथे काही दिवस उपचारही केला होता, त्यानंतर त्या व्यक्तीचा जो काही अहवाल होता हा कोविड पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती की आता कसं होणार, त्यानंतर 13 लोकांना क्वारंटाईन केलं होतं आणि त्या 13 लोकांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी दिनांक 9 मे रोजी पाठवण्यात आले होते आणि त्यांचा आज निकाल आलेला आहे आणि ते 13ही जणं अंतिमतः कोविड निगेटिव्ह आहेत, त्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्याला एक दिलासा देणारी बातमी कळलेली आहे. अजून एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मंगरुळपीर तालुक्यातील कवठळगावचा एक व्यक्ती वर्धेत जाऊन त्याचा निकाल तिथे कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे, म्हणून सांगण्याचं आहे अजूनही जिल्ह्यावरचं संकट टळलं नाही आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे की ऑरेंज झोनमध्ये आहे हे अद्याप सांगता येणार नाही याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकृत सूत्राकडून मिळालेली आहे, कारण की काही दिवसापूर्वी जे क्लिनर होते उत्तर प्रदेशातील त्यांचा मृत्यूपश्चात अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता, परंतु जे काही चालक होते त्या चालकांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, परंतु हे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती उत्तर प्रदेशामधील असल्यामुळे जिल्हा अद्याप ग्रीन झोनमध्ये आहे की ऑरेंज झोनमध्ये हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु काळजी घ्या, संकट अजूनही टळलं नाही आहे, लॉकडाऊनच्या नियमाचे तंतोतंत पालन करा, जेणेकरून हा तर पाहत राहा वत्सगुल्मल आयु, आपली संस्कृती आपला वसा. इडो जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल्मल आयुसाठी राम धनगर वाशिम.